सामन्याला सुरुवात होते दुसऱ्या फेरीतील. हा दुसरा सामना आपण पाहणार आहोत आई नवदुर्गा स्पोर्ट बेलकडे अँड त्यांच्या विरोधात संघ आपल्याला पाहायला मिळतोय, तो म्हणजे साई कृपा स्पोर्ट राजावली. दोन ओव्हरचा हा मॅच असणार आहे. सामन्याला होते सुरुवात, प्रथम टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला बेलकडी टीमनं. ऑन स्ट्राईक वरती बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय नितेश शांडवा अँड दीपेश वाघ ही सलामीची जोडी. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज वैभव सोहले. पहिला बॉल यॉर्कर निश्चितच टाकला होता परंतु झाली आहे धीरज कर्ण सुकी आणि क्रिकेटच्या पटलावरती सुकीला माफी नाहीये. येतोय पहिल्या बॉल वरती हा चौकार. चार पहिल्या बॉल वरती या ठिकाणी चौकार पिश केलाय. यावेळेस हा दुसरा बॉल ऑन साइड ला मिडऑन मध्ये शतरक्षक खूप सुंदर झालं होतं भुवन्स, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर बॅकअप करू शकला नाहीये वैभव सोहले. कदाचित या ठिकाणी जर हा चेंडू बॅकअप केला असता तर धोक्याची घंटा वाजू शकली असती नवदुर्गा स्पोर्ट बेलकडी टीम साठी. पण एक महत्वाचा विकेट या ठिकाणी नक्की डाऊन झाला असता. नितेश शणवा एक जबरदस्त खेळाडू आहे, मागच्या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळाला नव्हता परंतु या ठिकाणी ह्या मॅच मध्ये निश्चित इन झालाय. यावेळेस पुन्हा एकदा मिडॉन क्षेत्रामध्ये शतरक्षक तैनात, एक सिंगल धाव आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती सहा या आकड्यावरती. पहिल्या बॉल वरती आपण पाहिला चौकार आला, त्याच्यानंतर सिंगल सिंगल वरती मात्र लक्ष केंद्रित केलं आहे. क्रिकेट मधली एक लाईफ लाईन म्हटलं जातं सिंगल अँड डबल धावेला रक्तवाहिनी. यावेळेस आपण पाहिलं तर पुन्हा एकदा चेंडू जाईल वन बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे चार धावांसाठी. आणखी एक येतोय दर्जेदार क्वालिटीचा हा ब्रँडेड चौकार चार रन. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवलाय आणि लँड बघूया कुठे होते. लँड देखील वन बाउन्स न सीमा रिषेच्या पलीकडे झालंय. आणखी एक येतोय चौकार आणि या चौकारानं धावसंख्येचा बदलला आहे आकार. धावसंख्या जाऊन पोचली आहे ती 14 या आकड्यावरती. सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर चौकारांचा पाऊस पाडला जातोय. नितेशच्या बॅट मध्ये आपण पाहिले तर आतापर्यंत तिन्ही चौकार आलेत. धावसंख्या झाली आहे ती 14. पाच चेंडूंचा खेळ संपन्न झालाय. पहिल्या बॉल वरती चार, त्याच्यानंतर सिंगल सिंगल आणि त्याच्यानंतर बॅक टू बॅक दोन चौकार. यावेळेस मात्र हा चेंडू रडार मध्ये आउट ऑफ द पार्क. चेंडू जाईल लॉंगांच्या वरून सीमारेषेच्या पलीकडे सहा धावांसाठी. येतोय हा दर्जेदार क्वालिटीचा ब्रँडेड षटकार सहा रन. धावसंख्या या षटकाराच्या सायडल झाली आहे ती म्हणजेच 20. पहिल्या ओव्हर मध्ये अतिशय जबरदस्त पुन्हा एकदा सुरुवात केली आहे आई नवदुर्गा स्पोर्ट बेलकडी टीमनं.
धीरज दुसरं षटक टाकण्याकरिता. अपटॅकर बॉल समोरच्या दिशेनं खेळण्याचा प्रयत्न, चेंडूच्या खाली राज सोनकर पकडतो, झेल समाप्त झाला. मिस्टर दीपेश वाघ ह्याचा खेळ कमांडी जाईल. तर पहिल्याच बॉल वरती या ठिकाणी डब्ल्यू प्राप्त केलाय धीरज या गोलंदाजानं. बालकृष्ण किरकिरा न्यू बॅटर. यावेळेस आपण पाहिलं तर हा धीम्या गतीचा बॉल या ठिकाणी टाकला गेलाय. चेंज ऑफ द पेस, व्हेरिएशन पाहायला मिळाला. प्रत्येक चेंडू जर आपण पाहिला तर वेगवेगळ्या टप्प्यावरती टाकण्यासाठी निश्चितच ओळखला जातो. धीरज नीलके पहिला बॉल आपण पाहिला तर लोकाल मध्ये हाताळला होता. त्याच्यानंतर हा दुसरा बॉल आपण पाहिला तर गुडलेन वरती टाकला गेलाय. षटकातील हा पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिला तर बॅटची इनर एज काम तमाम. बालकृष्ण देखील जावं लागेल डगआउटच्या दिशेनं. आणखी एक मोठा धक्का. पाहतोय प्रशांत जी गवळी दादांचं देखील आगमन झालेलं आहे. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. आपणास विनंती आहे आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती या. कदाचित यानंतर इन एक्शन मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतील. चिंचोटी गावचे एक जबरदस्त उद्योजक आहेत आणि त्यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालंय. षटकातील पुढचा बॉल या ठिकाणी आपण पाहिलं आल्या आल्या प्रेमलच्या बॅट मधन हा सुंदर षटकार लॉंग अपच्या वरून सहा धावा. जाताना डर से बड़ा कोई वायरस नहीं और हिम्मत से बड़ा कोई वैक्सीन नहीं है. या ठिकाणी आपण निश्चितच पाहिलं होतं थोडा सा डर जरूर निर्माण केला होता, परंतु यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडूच्या खाली आपण पाहिलं तर राज सोनकर येतोय, आणखी एक झेल पकडतोय, आणखी एक धक्का. प्रेमल गांगडा देखील डगआउटच्या दिशेनं आउट. आपण पाहिलं तर साहिलजी दांडेकर यांचं देखील शुभ आगमन झालेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर एक ट्रॉफीज देखील आले. त्यांचं देखील खूप खूप आभार व्यक्त करतोय आणि आपणास आग्रहाची विनंती करतोय आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती या. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. ईश्वरचा एक बॉल शिल्लक आहे असं वाटलं होतं की निश्चितच 30 पलीकडे ही धावसंख्या पाहायला मिळेल, परंतु मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं नितीशला मात्र डगआउट सॉरी नॉनस्ट्राइक इन वरती रोखलं गेलं. ओ हो, यावेळेस आपण पाहिलं तर सुंदर फटका आहे परंतु तेवढं सुंदर शतरक्षण देखील पाहायला मिळतं. आणखी एका विकेटचं पतन. काय जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु आपण पाहिलं सुरुवात गोड झाली
परंतु शेवट मात्र कडू होताना जरूर पाहायला मिळेल या ठिकाणी। पहिल्या ओव्हर मध्ये आपण या ठिकाणी पाहिल्या तर 20 धावा आल्या होत्या, परंतु त्याच्यानंतर दुसऱ्या ओव्हर मध्ये फक्त आणि फक्त 6 धावा आणि महत्वाचे 4 विकेट डाऊन केलेत। काय जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली धीरज कर्ण। खऱ्या अर्थानं जर या ठिकाणी विचार केला तर चुकीचं क्रिकेट खेळलं गेलं। जो चांगली धावसंख्या मैदानाच्या आत मध्ये बनवत होता त्याला मात्र नॉन स्ट्राइक एंड वरती थांबावं लागलं। कदाचित नितेशला स्ट्राइक मिळाले असते तर या सामन्याचं चित्र थोडस वेगळं पाहायला मिळलं असतं, परंतु क्रिकेट आहे, काय कधी घडेल काय सांगता येत नाहीये। 26 धावा 10 फलकाती लागल्या गेल्यात आणि लक्ष असणार आहे 27 धावांचं। पुढचा मॅच आपण पाहणार आहोत रुद्राक्ष स्फोट गवलीपाडा आणि त्यांच्या समवेत श्री साईदत्त स्फोट काजूपाडा या दोन संघामध्ये केला जातोय महत्वाचा टॉस। टॉस साठी या रुद्राक्ष स्फोट गवलीपाडा आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय श्री साईदत्त स्फोट काजूपाडा। आमचे मित्र जयेश ढुकुले यांचा हा संघ निश्चितच पाहणार आहोत। त्याच्यानंतर आमचे आणखी मित्र जयेश तारवे देखील असतील, त्याच्यानंतर परशुराम। चला आपण टॉस साठी यायचं आहे। गवलीपाडा टीमच्या संघाने एका ठिकाणी पोहोचले आणि निश्चितच काजूपाडा टीमच्या संघाने देखील आहेत। गफूरजी दांडेकर साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ असते हा टॉस या ठिकाणी संपन्न करायचा आहे। दोन्ही कर्नर आपण पाहतोय, त्याच्यानंतर गफूरजी दांडेकर यांना देखील आपण पाहता। टॉसचा निकाल आपण पाहिला तर लागला गेलाय श्री साईदत्त स्फोट काजूपाडा टीमच्या बाजूने। 3 ओव्हरचा मॅच आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय। चला जाऊया मॅचच्या दिशेने। एका बाजूने आपण पाहिला तर खऱ्या अर्थानं चांगली बॅटिंग केली आहे ती म्हणजेच नवदुर्गा बेलकडी टीमनं। 26 धावा बनवल्यात आणि 27 धावांचं लक्ष असणार आहे। 13.50 सरासरीनं प्रति षटकामागे ह्या धावा पूर्ण कराव्या लागतील। साई कृपा स्फोट राजावले टीमला, दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन झालेत वैभव सोले अँड महेश वारात। मरुदेवी चषक 2024 तो महासंग्राम आपण पाहिला होता राजावले या ठिकाणी डांबर प्लांट या ग्राउंड वरती। अक्षरशः त्या ठिकाणी आपण पाहिलं तर वैभव सोहलेनं 5 चेंडूमध्ये 5 षटकार ठोकण्याचा विक्रम नोंदवला होता, परंतु या ठिकाणी देखील त्याच दिशेने बॅटिंग करावी लागेल। लक्ष आपण पाहिलं तर 27 धावांचा आहे आणि या 27 धावांचा पाठलाग पूर्ण करायचं असेल तर जशास तसं उत्तर देण्याचा प्रयत्न मात्र मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल। दोन बॅटर या ठिकाणी आपण पाहिले महेश वारात अँड वैभव सोले। गोलंदाजीचं सूत्र सांभाळण्यासाठी आपण पाहणार आहोत प्रेमल गांगडा या खेळाडूला। पहिल्याच बॉल वरती हो चेंडूला पाठवले आउट ऑफ द पार्क। 6 धावांसाठी हा येतोय षटकार। बॉल वरती जबरदस्त आक्रमण केलंय तो शेर तुम्ही सव्वा शेर। हिट का जवाब पत्थर से और गेंद का जवाब बल्ले से आता हुआ मैदान के अंदर। म्हटलं जातं ना आयुष्यात यशस्वी होण्यासाठी हातावरच्या रेषा नाही तर मनगटात जोर असावा लागतो आणि तो जोर या ठिकाणी निश्चितच पाहायला मिळाला। काय जबरदस्त स्विंग गेलंय चेंडूला लॉंगांच्या वरून 6 धावांसाठी षटकार। यावेळेस आपण पाहिला तर पुढचा चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय
डेड बॉल येतोय. कारण मैदानाच्या आत मधून मॅच सुरू असताना गाडी ही मैदानातून गेली. मैदानाच्या आत मधून वाहन सोडू नका. चला मी मॅच चालू करा. त्या ठिकाणी सिंगल धावे ते. मॅच चालू असताना मैदानाच्या आतमधून वाहन आणू नका. ओव्हर समाप्त झाल्यानंतर वाहन मैदानाच्या आतमधून सोडा. रस्ता आहे, आपण थांबू शकत नाहीये, परंतु ओव्हर झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये वाहन सोडा. तर एक सिंगल धावे ते आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 7 या आकड्यावरती. तेमलचा हा पुढचा बॉल. एवढंच आपण पाहिलं बॅट ची नरे चेंडू जातोय नॉन स्टॉप बाउंड्री लाईन च्या दिशेनं. त्या ठिकाणी आपण पाहिलं तर डिक्लरेशन झोन आहे, मिळतील 2 धावा आणि या 2 धावेनं धावसंख्या जाऊन पोचली आहे ती 9 या आकड्यावरती. 13.50 च्या सरासरीनं धावसंख्या पूर्ण करायची आहे. पहिल्या बॉल वरती ठुकला या ठिकाणी वैभव सोहलेने षटकार, त्याच्यानंतर सिंगल आणि त्याच्यानंतर आता मात्र महेशच्या बॅट मधनं ही डबल धाव आपल्याला पाहायला मिळते. 9 धावा धावफलकाती लावल्या गेल्यात. अजूनही चेंडू आपण या ठिकाणी पाहिले तर 9 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 धावांची आवश्यकता. षटकातील पुढचा बॉल यावेळेस मोठा फटका येईल का, परंतु क्षेत्ररक्षक आहे जज करतोय. क्षेत्ररक्षकाने सोडला या ठिकाणी हा झेल. निश्चितच आपण या ठिकाणी पाहिलं तर क्षेत्ररक्षकाने सोडला या ठिकाणी हा झेल. जीवनदान मिळालं गेलंय बॅटर महेशला. सोपा झेल होता, थोडस तालमेल चुकलं गेलं, पोझिशन चुकली गेली आणि झेल मात्र ड्रॉप झालाय काऊ कॉर्नरच्या दिशेनं. 2 धाव पूर्ण केलेत आणि या 2 धावेनं धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 11 या आकड्यावरती. षटकातील पुढचा बॉल यावेळेस हा जबरदस्त यॉर्करचा मारा, फलंदाज आउट, बेल्स डाउन्स. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 11. जिंकण्यासाठी अजून सुद्धा 16 धावांची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक आहे ते म्हणजेच 7 चेंडू 16 धावा. या ठिकाणी आपण पाहिलं तर आदरणीय सन्मान्य किरणजी गुरोडा यांच्याकडे या स्पर्धेकरता निश्चितच रोख रक्कम 2000 रुपयाचं आर्थिक सहकार्य लाभले गेले.
आपला देखील खूप खूप आभार व्यक्त करतो. धीरज निलके न्यू बॅटर. यावेळेस आपण पाहिलं तर फटका फसलाय, क्षेत्ररक्षक आहे प्रवीण हंडवा चेंडूच्या खाली, पकडतो झेल आणि समाप्त झाला यावेळेस धीरज निलकेचा खेळ आउट. यावेळेस आपण पाहिलं तर हा पहिला बॉल डॉट येतोय, धावांची गरज आहे ती म्हणजेच 16. पाच चेंडू शिल्लक आहेत. नितेशला आपण पाहतोय मैदानी शॉट मध्ये गोलंदाजी करण्यासाठी. सुरुवात मात्र निश्चितच दणक्यात झाली होती, मात्र या ठिकाणी आपण पाहिलं तर कमबॅक करून या ठिकाणी दाखवलाय. नऊ चेंडूचा इशारा, एक सिंगल लावे ते येणारा पुढचा चेंडू असणार आहे फ्री हिट. यावेळेस बॅटच्या रडार मध्ये हा चेंडू सापडला गेलाय आणि त्याच्यावरती आपण पाहिलं तर षटकाराची मोहर लावली गेले. 6 धावा षटकार. फ्री हिट बॉल होता आणि जबरदस्त टायमिंग या ठिकाणी पाहायला मिळालं. चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर लॉंग ऑफच्या वरून. 6 धावांसाठी षटकार. चेंडू शिल्लक आहे ते म्हणजेच 4 आणि 4 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी अजून सुद्धा 9 धावांची आवश्यकता. जोपर्यंत मी तर म्हणेन स्ट्राईक वरती वैभव आहे तोपर्यंत निश्चितच पॉसिबल आहे. 4 चेंडू 9 धावांची आवश्यकता. यावेळेस आपण पाहिलं तर बॅटची इनरे चेंडू जाईल डिक्लरेशन झोन मध्ये, मिळतील 2 धावा. 2 धावसंख्या झाली आहे ती 20 आणि आता मात्र 3 चेंडू 7 धावा. धावांची आवश्यकता. यावेळेस आपण पाहिलं तर हा चेंडू मात्र या ठिकाणी सोडून देण्याचा प्रयत्न केलाय. आता मात्र 2 चेंडू 7 धावा. हा चेंडू खूप निर्णायक आहे. यावेळेस आपण पाहतोय हा व्हाइट बॉल, निश्चितच वन बाउन्सरचा इशारा देखील आलाय.
दोन चेंडू सहाची गरज। यावेळेस आपण पाहिलं तर हा चेंडू आहे वाईट। आता मात्र दोन चेंडू पाच धावांची आवश्यकता। सामना होता कुठे आणि सामना आलाय कुठे, धकधक ही सध्या मैदानाच्या आत मध्ये आपण पाहिली तर वाढू लागले। मग प्रेक्षक असोत, खेळाडू असोत किंवा आमच्या अतिथी कक्षामध्ये असलेले आमच्या अतिथी असोत, प्रत्येकाच्या मनामध्ये थोडीशी धडधड ही निर्माण झाले। हाच तर आहे मित्रांनो क्रिकेट, कोणाला रुसावं लागतं, कोणाला हसावं लागतं। आता मात्र चेंडू शिल्लक आहे ते म्हणजेच दोन आणि दोन चेंडू मध्ये पाच धावांची आवश्यकता। त्यावेळेस आपण पाहिलं तर ओहो हॅप ट्रॅकर बॉल होता, एक धाव वेगानं पूर्ण केलंय, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील या ठिकाणी कंप्लीट केलीय। आता मात्र या ठिकाणी आपण पाहिलं तर एक चेंडू आणि तीन धावांची आवश्यकता। वाटो मॅच काय जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते। एक चेंडू आणि तीन धावांची आवश्यकता। पाणी पोचवा मैदानाच्या आत मध्ये। एक चेंडू आणि तीन धावांची आवश्यकता। यावेळेस मिस टाइम फटका चेंडूच्या खाली, क्षेत्ररक्षक पकडला जातो या ठिकाणी हा झेल। आणि अशा पद्धतीने या ठिकाणी आपण पाहिलं तर आई नवदुर्गा स्पोर्ट बेलकडी संघाने हा सामना जिंकलाय, मात्र पराभवाचा रस्ता पकडावा लागला तो म्हणजेच साई कृपा स्पोर्ट राजावली टीमला। हळले की साई कृपा स्फोट राजावली, परंतु अतिशय जबरदस्त मॅच मैदानाच्या आत मध्ये आपल्याला पाहायला मिळाली होती। मॅन ऑफ द मॅच चा खेळाडू आहे तो म्हणजेच नितेश यांनी यायचा आहे मॅन ऑफ द मॅच घेण्याकरिता।